दोन व्यक्ती हातात जे येईल त्याने एका मुलाला मारतायत, त्याचा हा व्हिडिओ पहा. एका भाजी मार्केटमध्ये मारहाणीचा घडलेला हा प्रकार. दोन व्यक्ती एका भाजी विक्रेत्याला मारहाण करताना दिसतायत. हे मारहाणीचं चित्रण CCTV मध्ये कैद झालंय आणि प्रचंड व्हायरलसुद्धा झालंय. माटुंगा भागातील एका मार्केटमध्ये रविवारी हा प्रकार घडलाय. दोघेजण या भाजी विक्रेत्याच्या दुकानात येतात आणि त्याच्याशी काही वेळ गप्पा मारतात. गप्पा मारत असताना एक जण दुकानात प्रवेश करतो आणि त्या तरुण विक्रेत्याला मारहाण सुरू करतो. विक्रेता रडत असतानासुद्धा त्याला अमानुषपणे मारहाण केली जाते. त्यानंतर मारहाण करणारे त्या ठिकाणाहून निघून जातात. काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे कामगार असलेला मुलगा व्यापार करू लागला आणि जुना मालक त्याच्यावर संतापला. त्यातून हा मारहाणीचा प्रकार घडलाय. उदय नाडर या व्यक्तीचं स्वतःचं भाजीचं दुकान होतं. लॉकडाऊनमध्ये दुकान चालत नसल्याने त्याने ते बंद केलं. त्यावेळी नाडरकडे काम करणारा जो मुलगा होता त्याने हेच दुकान आता भाड्याने घेत पुन्हा सुरू केलंय. हे सर्व नाडरला कळल्यानंतर तो संतापला. रागाच्या भरात त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून काल या मुलाला मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार CCTV मध्ये कैद झाला. त्यानंतर पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरोपींना अटकही करण्यात आलाय. मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी उदयकुमार नाडर, बाळकृष्ण नाडर आणि रमेश नावाच्या 3 जणांना अटकसुद्धा केलंय. कामगार असलेला मुलगा व्यापारी झाल्याने हा सर्व प्रकार घडला होता. मग आता कामगाराने मालक व्हायचंच नाही का असा प्रश्न या मारहाणीनंतर आता उपस्थित केला जातोय. घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.